आरपीआय कार्यकर्त्यांकडून कर्जत पोलीस ठाण्यात कारवाईचे निवेदन. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामकारक मजकूर. कर्जतमधील एका व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा सुरू असताना त्यात राज पवार नामक व्यक्तीने थेट केंद्रीय मंत्री तथा आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट केला. ही बाब लक्षात येताच कर्जत तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्याबद्दल निषेध व्यक्त केला. तर याबाबत थेट कर्जत पोलीस ठाणे गाठत सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी याबद्दलचं निवेदन सादर केलं. यावेळी आरपीआयचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड, प्रदेश युवक कमिटी संघटन ॲडव्होकेट उत्तम गायकवाड, कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे, युवक शहराध्यक्ष राहुल गायकवाड, कर्जत तालुका माजी कार्याध्यक्ष भगवान जाधव, माजी सचिव मनोज गायकवाड, किशोर जाधव, अशोक गायकवाड, माजी शहराध्यक्ष राजू जगताप यांसारख्या व इतर विजय जाधव, संतोष जाधव, सुमित सुर्वे, जयेश शिंदे यांप्रमाणे कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थिती दाखवली. कर्जत अपडेट या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणी राज पवार या व्यक्तीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्या कारणाने संपूर्ण कर्जत तालुक्यातील आरपीआय त्याच्या निषेधात कर्जत पोलीस स्टेशन व डीवायसपी कार्यालय यांच्याकडे निवेदन देऊन त्याच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून आम्ही कार्यकर्ते आज इथे आलो आहोत. त्याच्या निषेधात जर कारवाई या पोलिसांनी केली नाही तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलन छेडू हे आम्ही तसं पोलिसांना सांगून आलो आहोत. आता वाट बघूया की कर्जत पोलिस काय याच्यावर कारवाई करते.